कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आयपीएलचा यंदाचा संपूर्ण हंगाम महाराष्ट्रातल्या चार स्टेडियम्सवरती खेळवला जाऊ शकतो. महाराष्ट्रातल्या चार स्टेडियमवर आयपीएलचे सामने खेळवण्याचा बीसीसीआयचा विचार असल्याचं कळतंय. जगभरावर ओमायक्रॉनचं संकट असताना सायप्रस देशात कोविडचा नवा व्हेरियंट समोर आलाय. डेल्टा आणि ओमायक्रॉन व्हेरियंटशी मिळता जुळता असलेल्या या विषाणूला डेल्टा क्रॉन असं नाव देण्यात आलंय. आजपासून लशीच्या बूस्टर डोसला सुरुवात होतीय. राज्यात आजपासून आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्सना बूस्टर डोस दिला जातोय. त्याचबरोबर 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांनाही बूस्टर डोस मिळेल. आज केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय 5 राज्यांचे आरोग्यमंत्री आणि आरोग्य सचिव यांच्याशी चर्चा करतील. या बैठकीत कोरोनाचं लसीकरण आणि राज्यातली वाढती रुग्णसंख्या या अनुषंगानं चर्चा होईल. देशात गेल्या 24 तासात 1,79,723 नवे कोरोना रुग्ण नोंदवले गेले तर 24 तासात 146 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात काल दिवसभरात 44,388 नव्या बाधित रुग्णांची नोंद झाली तर दिवसभरात 12 रुग्णांचा मृत्यू झाला. पुणे पोलीस दलामध्येही कोविडचा शिरकाव झालाय. पुण्यामध्ये 232 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 30 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अमरावतीच्या बाजारातही नागरिकांची आज मोठी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीमध्ये अनेक जण विना मास्क वापरताना पाहायला मिळाले. या गर्दीमुळे कोविडचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. परभणीच्या मार्केट यार्डातही अशीच काहीशी गर्दी पाहायला मिळते. या गर्दीमध्ये कोविड नियमांचं उल्लंघन होण्याचं चित्र सर्रास पाहायला मिळालं. सांगलीच्या भाजी बाजारात मात्र तुरळक गर्दी दिसते. मात्र या गर्दीमधल्या अनेकांनी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग याचं पालन मात्र केलेलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 28 जानेवारीला पुण्याच्या दौऱ्यावर येणार होते. परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा आता रद्द झालाय. देशात पहिल्याच आठवड्यात 15 ते 18 या वयोगटातील 2 कोटी मुलांना कोविडची लस देण्यात आली आहे. मुलांच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरनं अभिनंदन केलं. निवडणूक होणाऱ्या 5 राज्यात लसीकरण प्रमाणपत्रावरील मोदींचा फोटो हटवला जाईल. आचारसंहिता लागू झाल्यामुळे लसीकरण प्रमाणपत्रावरचा फोटो हटवण्यात येण्याची माहिती मिळते. नाशिक शहरात कोरोना मृतांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या सानुग्रह अनुदानासाठी दुप्पट अर्ज आले. नाशिकमध्ये कोरोनामुळे 4,029 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. मात्र सानुग्रह अनुदानासाठी 8,000 अर्ज दाखल झाले. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरामध्ये आता तासाला केवळ 400 भाविकांना दर्शन घेता येईल. कोविडचा प्रादुर्भाव वाढू लागल्यामुळे देवस्थान समितीनं हा निर्णय घेतलाय. सोलापूरचं ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेच्या धार्मिक विधींना आजपासून सुरुवात होईल. त्या पार्श्वभूमीवर मंदिरावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. सांगलीच्या शिराळ्यातील चांदोली राष्ट्रीय उद्यान पुढच्या आदेशापर्यंत बंद करण्याचा निर्णय झालाय. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे राष्ट्रीय उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय. कोरोना रुग्णसंख्या वाढती असल्यामुळे मुंबई पालिकेनं विभाग स्तरावरती वॉर रूम सुरू केल्यात. कोरोना रुग्णांना तातडीनं आवश्यक मदत मिळण्यासाठी ही वॉर रूम सुरू करण्यात आल्यात. पुढचे 2 दिवस मराठवाड्यासह विदर्भात येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. मराठवाड्यासह विदर्भात काही ठिकाणी तुरळक मेघगर्जनेसह हलक्या स्वरूपाचा पाऊस आणि गारपिटीचा अंदाज आहे. गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे मनमाडमधील कांदा उत्पादक शेतकरी हैराण झालेत. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे कांद्यावर रोग पडून पातीचे शेंडे पिवळे पडू लागलेत. मुंबई आणि उपनगरांमध्ये कालपासून थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईतला पारा 18 अंशांपर्यंत खाली आलाय. हा पारा आणखी 2 ते 3 अंशांनी घसरेल असा अंदाज आहे. नाशिकच्या निफाडमध्ये पारा 6 अंशांनी घसरला. निफाडमध्ये 6.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यातही तापमानात घसरण पाहायला मिळते. धुळ्यातलं तापमान 7.4 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. लातूर विभागातील 331 एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर 129 कर्मचाऱ्यांना बडतर्फ केलं जात आहे. गेल्या 73 दिवसांपासून लातूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी एसटीच्या विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारलाय. मध्य रेल्वेच्या अप आणि डाऊन मार्गावरच्या लोकल उशिरानं धावतात. काल मध्य रेल्वेवर 5व्या आणि 6व्या मार्गिकेचं महत्वाचं काम हाती घेण्यात आलं. नवीन मार्गावरनं लोकल वाहतूक सुरू करण्यात आली आहे परंतु याला वेगमर्यादा असेल.
नंदुरबार एसटी आगारातील 450 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते आहे। विलीनीकरणाच्या मागणीसाठी हे कर्मचारी संपावर आहेत। या कर्मचाऱ्यांना 15 दिवसाच्या आत आपली बाजू मांडायची आहे। आजपासून भुसावळ इगतपुरी मेमू ट्रेन सुरू होते। या ट्रेनमुळे उत्तर महाराष्ट्रातनं मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल। म्हाडा जुलै महिन्यामध्ये मुंबईच्या गोरेगाव परिसरात 4000 घरांची लॉटरी काढेल। म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून याची तयारी आता पूर्ण झाली आहे। देशभरात पॉइंट कॅन्टोनमेंट बोर्डाकडून होणारी टोल वसुली बंद केली जाणार आहे। या टोल वसुलीने शहरातल्या वाहतुकीवर परिणाम होत असल्यामुळे संरक्षण मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय। शहरांतर्गत वाहतुकीसाठी टोल भरावा लागत असल्याने नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या। पंजाबमधील पंतप्रधानांच्या सुरक्षेत त्रुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालय समिती स्थापन करणार आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी पार पडेल। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। परमबीर यांच्यावर सुरू असलेली अनूप डांगे प्रकरणाची चौकशी सीआयडीकडे वर्ग करण्यात आली आहे। पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनातील छायाचित्र प्रदर्शन काही फोटोंमुळे वादात सापडलं। या प्रदर्शनामध्ये नग्नतेच्या थीमवरती आधारित फोटो लावले गेले होते, मात्र या फोटोवर नागरिकांनी आक्षेप घेतला, त्यामुळे पहिल्याच दिवशी हे फोटो काढून टाकण्याचा निर्णय झालाय। कल्याण पूर्वेतील कैलासनगर परिसरात ॲक्सिस बँकेच्या एटीएमला आज सकाळी आग लागली। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी पोहोचत ही आग आटोक्यात आणली। कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात घराच्या मागे गांजाची लागवड केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय। इथे धाड टाकून पोलिसांनी 1 लाखाचा गांजा जप्त केलाय, तर गांजा लागवड करणारे बंडा जाधव यांना अटक झाली आहे। वाशिमच्या किनखेडामध्ये धान्याच्या गोदामातनं 12,80,000 160 क्विंटल सोयाबीनची चोरी करण्यात आली आहे। हरिओम अॅग्रो कंपनीच्या गोदामाचं शटर तोडून अज्ञात चोरट्यांनी 160 पोती पळवून नेली। नांदेडमध्ये उसाच्या ट्रॉलीला एका कारनं धडक दिल्यानं 2 पोलिसांचा जागीच मृत्यू झालेला आहे। दोघे जण जखमी झाले। दीपक देवानंद जाधव आणि ईश्वर सुदाम राठोड अशी मृत्यूमुखी पडलेल्यांची नावं आहेत। पालघरवाडा भिवंडी या राज्य महामार्गाची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकच रस्त्यावरती उतरले। हा रस्ता खराब झाल्यामुळे इथे 400 जणांचे बळी गेले, मात्र सरकार दरबारी दखल घेतली जात नव्हती, त्यामुळे आता स्थानिकांनीच रस्ता दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे। जालना जिल्ह्यातील तीर्थपुरी शहागड इथे रस्त्याच्या निकृष्ट कामाची शिवसेना तालुका प्रमुखाने पोलखोल केली। रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावर डांबर हाताला निघत असल्याचं या व्हिडिओमध्ये दिसून येत आहे। तक्रार करूनही प्रशासनानं लक्ष न दिल्यामुळे शिवसैनिकांनी पंचनामा केला। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील पोखरी ते माळहिवरा या रस्त्याच्या निकृष्ट कामाची बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली। या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल झाला होता। दरम्यान अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिलेत। मुंबईच्या घाटकोपरमध्ये केमिकल कंपनीची टाकी स्वच्छ करताना 3 कामगार गुदमरून गेले, यातील 1 कामगाराचा मृत्यू झालाय, तर 2 कामगार गंभीररीत्या जखमी आहेत। वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागात काम करणाऱ्या एमएसएफ जवानाला मारहाण केल्याचा आरोप आहे। मास्क घालण्यास सांगितल्यावरती संतप्त झालेल्या अज्ञात व्यक्तीनं या जवानाला बेदम मारहाण केली। उद्योगपती मुकेश अंबानी यांनी न्यूयॉर्कमध्ये 728 कोटी रुपयांचं आलिशान हॉटेल खरेदी केलंय। 1 वर्षापेक्षा कमी कालावधीत अमेरिकेत त्यांनी दुसरी मोठी खरेदी केली आहे। उद्योगपती अनिल अंबानी यांनी रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या संचालक पदाचा राजीनामा दिलाय। अनिल अंबानींसह 4 अधिकाऱ्यांनी सुद्धा राजीनामा दिलाय। तिमाही निकालात रिलायन्स कम्युनिकेशन्सला 30,142 कोटींचा तोटा झालाय। हिमाचल प्रदेशात होत असलेल्या हिमवर्षावामुळे शिमला, धर्मशाला, विकासनगर यासारख्या भागात बर्फाची पांढरी चादर पसरल्याचं चित्र आहे। पर्यटक सुद्धा या हिमवर्षावाचा आनंद घेतात। उत्तराखंडमध्ये ही जोरदार बर्फवृष्टी होते। प्रसिद्ध बद्रीनाथ धामवरही बर्फाची पांढरी शाल पसरलेली पाहायला मिळते। थंडीमुळे इथलं स्थानिक जनजीवन विस्कळीत झालंय। बर्फवृष्टीनं ठप्प असलेल्या काश्मीरच्या तंगधरमधनं बीएसएफनं 4 गंभीर रुग्णांना चक्क एअरलिफ्ट केलं। हिमवृष्टीमुळे या भागातले रस्ते बंद असल्यामुळे बीएसएफच्या जवानांनी एअरलिफ्ट करून या चौघांना रुग्णालयात वेळेत दाखल केलं। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।